मैदानात उतरली। बीएमसी विरोधातील मोर्चाला प्रतिउत्तर देणार तर मुंबईकरांचा आक्रोश भाजपा मांडणार आहे। महायुती मैदानात उतरली असून बीएमसी विरोधातील मोर्चाला प्रतिउत्तर देणार आहे। उद्धव गटाकडून बीएमसी विरोधात मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। मात्र आता महायुतीकडूनही या मोर्चाला प्रतिउत्तर देण्याची तयारी सुरू झालेली आहे। महायुती मैदानात उतरलीय, मुंबईकरांचा आक्रोश भाजपा मांडणार असल्याचं भाजपाकडून म्हणण्यात आलेलं आहे। भाजपाकडून 1 जुलैला मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। ही आदित्य ठाकरेंचं नेतृत्व आणि त्याच्या जवळच्या बगलबच्चांना अजून उघडं पडण्यापासून वाचवण्यासाठी केलेला हा विफल प्रयत्न आहे आणि म्हणून चोर मचाए शोर हे उभाटाचं आंदोलन आणि मुंबईकरांचा आक्रोश हे मुंबईकरांच्या खिशातील एक एक रुपयाचा हिशोब मागणार। कोविडच्या काळामध्ये 12,000 कोटीचा घोटाळा, बॉडी बॅग पासून फॉल्टी ऑक्सिजन प्लांट पासून जम्बो कोविड सेंटर पासून पीपीई किट, सॅनिटायझर, औषधं, वॅक्सिन, बेडशीट कव्हर इथपर्यंत आपल्या बगल बच्चांना पीए आणि जवळच्या लोकांना मालामाल बनवण्यासाठी कोविडचा काळ उद्धवजी तुम्ही आणि तुमच्या बगल बच्चांनी वापरला। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। मनोज, महायुती मैदानात उतरली आहे, बीएमसी विरोधात उद्धव गटाचा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चालाच प्रतिउत्तर देण्यासाठी आता महायुती प्रयत्न करताना दिसते, या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच, आपण बघत होता आज महायुतीकडनं आक्रोश मोर्चा हा काढण्यात येत आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून मोर्चा काढण्यात येत आहे। महानगरपालिकेवरती हा मोर्चा काढण्यात येत आहे, त्यावरतीच आता उत्तर देण्यासाठी महायुतीने देखील मोर्चा हा काढण्यात आलेला आहे। महायुतीकडनं 2 विभागांमध्ये हा मोर्चा काढण्यात येत आहे। त्यामध्ये आपण बघितलं तर महिला आघाडी मोर्चा तसंच युवा आघाडी मोर्चा, युवा आघाडी मोर्चा हा प्रदेश कार्यालयापासून सुरू होऊन ते सिटी ऑफिस पर्यंत असणार आहे। हा मोर्चा संध्याकाळी 4 वाजता निघणार आहे। तसंच आपण बघितलं तर महिला आघाडी मोर्चा भाजप महिला आघाडी मोर्चा हा दादर येथील स्वामीनारायण मंदिरापासून दुपारी 3 वाजता सुरू होऊन ते सीपी ऑफिस पर्यंत असणार आहे। आपण बघितलं तर जे आदित्य ठाकरे आणि तसंच जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं जे भ्रष्टाचार करण्यात आलेले होते आणि जे आता तो मोर्चा काढण्यात येत आहे त्याला उत्तर देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे। आणि धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर उद्धव गटाचा आज मोर्चा निघणार आहे बीएमसी विरोधात। उद्धव गटाने मोर्चा करण्याचं ठरवलंय आणि दुसरं म्हणजे आता उद्धव गटाच्या मोर्चाला प्रतिउत्तर देण्यासाठी महायुती ही मैदानात उतरलेली आहे। मुंबईकरांचा आक्रोश भाजपा मांडणार असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। भाजपाकडून 1 जुलैला मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर उद्धव गटाच्या मोर्चाला भाजपा प्रतिउत्तर देणार आहे। तर उद्धव गटाचा बीएमसी विरोधात मोर्चा निघणार आहे। शनिवारी उद्धव गटाच्या मोर्चाला सुधारित मार्गावर पोलिसांनी परवानगी दिली आहे। मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय मोर्चा असा निघणार आहे। तर या मोर्चाला प्रतिउत्तर देण्यासाठी भाजपाकडूनही प्रयत्न केले जात आहेत। महायुती मैदानात उतरलेली आहे। तर 1 जुलैला उद्धव गट पालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केली होती। या मोर्चाचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं। मात्र या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली होती। कायदा सुव्यवस्थेचं कारण देत मुंबई पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती। मात्र आता मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे। सुधारित मार्गावर हा मोर्चा निघणार आहे। मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा मोर्चा निघणार आहे। मोर्चाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचं समजतंय। मात्र दुसरीकडे महायुती ही
उद्धव गटाच्या या मोर्चाला प्रतिउत्तर देण्यासाठी तयारी करत आहे। एक जुलैलाच भाजपाकडूनही मोर्चा काढण्यात येणार आहे, महायुतीकडून मोर्चा काढण्यात येणार आहे। उद्धव गटाच्या या मोर्चाला प्रतिउत्तर देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येतोय।